पुढचं मग पसरलं सगळीकडे पसरलं, म्हणजे जिथे जिथं हिंदू मुस्लिमांच्या तुकड्या होत्या म्हणजे सैन्य होतं त्यांच्यामध्ये बातमी पसरली लगे वनव्यासारखी की अरे या कार्टिलेज मध्ये तर हिंद गाई आणि डुकराचं मांस लावलेलं आहे. मग सैनिकांनी नकार दिला की आम्ही या बंदूक वापरणार नाही. इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हालाही वापरावीच लागेल. मग त्यावेळीच आपले आमिर खान, म्हणजे आमिर खान नाही मंगल पांडे, आमिर खानचा एक पिक्चर आहे मंगल पांडे, तुम्ही पाहिला असेल का नाही, पाहिला नसेल तर पाहून टाका रात्रीचं. तर मंगल पांडे यांनी सांगितलं की आम्ही वापरणारच नाहीये, तुम्ही काही करून टाका. ते इंग्रज अधिकारी कुठं ऐकायचे, त्यांनी बळजबरीने कोणाला तरी वापरायला लावलं. मंगल पांडेला आला राग आणि त्यांनी इंग्रज जो अधिकारी होता, आता तो कोणता अधिकारीचं काय नाव आहे तुम्हाला माहिती असेल कमेंट बॉक्स मध्ये लिहा, तर त्या इंग्रज अधिकाऱ्याला त्यांनी डायरेक्ट गोळ्या झाडून टाकल्या. मंगल पांडे हा बराकपूर कॅन्टोन्मेंटचा होता, म्हणजे आज सुद्धा बघा कॅन्टोन्मेंट एरिया राहतात. नाशिक मध्ये पण एक कॅन्टोन्मेंट आहे, पुण्यामध्ये पण आहे, पुण्यामध्ये पण एक कॅन्टोन्मेंट एरिया आहे, असे वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्टोन्मेंट एरिया आहेत आपले. तर बराकपूर येथील कॅन्टोन्मेंट एरियामध्ये मंगल पांडे यांनी विद्रोह केला. त्याच्यानंतर मेरठ मधलं तर डायरेक्ट संपूर्णच्या संपूर्ण जी छावणी होती आपली भारतीय लोकांची, तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या विरुद्ध बंड पुकारतो आणि त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना मारलं. मग हळूहळू पुढे सरकत गेले आणि त्यांनी दिल्ली काबीज केली. दिल्लीत जाऊन त्यावेळी एकदम अटल बिहारी वाजपेयी सारखे एक व्यक्ती होते, त्यांना म्हणतात बहादूर शाह जफर, मुघल एम्पायर, त्यांना असं घोषित करण्यात आलं, यांनी घोषित केलं की तुम्ही आजपासून भारताचे सम्राट आहात. कोणी घोषित केलं, तर हे जे बंड केलेले सैनिक होते, तर हे गेले दिल्लीला आणि दिल्लीला बहादूर शाह जफरला पकडलं आणि म्हणजे पकडलं म्हणजे सांगितलं की तुम्ही आम्ही तुम्हाला आजपासून आमचा सम्राट मानतो, भारताचा सम्राट मानतो, एम्परर ऑफ इंडिया. आता बहादूर शाह जफर एकदम अटल बिहारी वाजपेयी सारखे होते, एकदम कवी व्यक्ती होते, त्यांना असं याच्यात रस नव्हता, हिंसेमध्ये काय म्हणतात मिलिटरी मध्ये रस नव्हता, ते एकदम कविता करत राहायचे. त्यांच्या एकदम छान कविता आहेत त्यांच्या, कधीतरी वाचा. तर हळूहळू ते जिंकत गेले आणि त्यांनी काही दिवसातच दिल्ली जिंकून टाकली. जे मेरठ मधून सैन्य गेलेलं होतं, तर त्यांनी 12 मे 1857 मध्ये दिल्ली जिंकून टाकली. दिल्ली जिंकताच त्यांचा कॉन्फिडन्स एकदम हाय होऊन गेला, त्यांचा कॉन्फिडन्स वाढून गेला. मग त्याच्यानंतर हळूहळू वेगवेगळ्या भागात जे आहे तर ते पसरलं. बघा या मॅपमध्ये तुम्हाला हे जे डॉट्स दिसत आहेत, बघा एक मिनिट, हे जे वेगवेगळे डॉट्स दिसत आहेत बघा, इथं जे होते हे जे डॉट्स तुम्हाला दिसत आहेत, जसं ढाका आहे, चितगाव आहे, हापा, बराकपूर इथले आपले मंगल पांडे, त्याच्यानंतर इथं कानपूर, त्याच्यानंतर ही मेरठ वाली, त्याच्यानंतर इथं अहमदाबाद, इंदोर, इथं सर्व झालं. तुम्ही पहा हा जो भाग आहे हा पूर्ण साऊथ इंडियाचा भाग, इथं कुठेच जे आहे तर ते उठाव झाला नाही, त्याचं कारण नंतर पाहूया आपण. म्हणजे काय की दिल्ली जिंकल्यानंतर यांच्या सैनिकांमध्ये कॉन्फिडन्स वाढून गेला, वेगवेगळे ठिकाणी उठाव लागले, लखनौ मध्ये, अलाहाबाद मध्ये, कानपूर मध्ये, बनारस मध्ये, हळूहळू काही दक्षिण भागाचा जो इलाका आहे कोल्हापूर, नारगुण इथं पसरलं ते. त्याच्यानंतर सातारा चे वारसदार शहाजी प्रताप सिंग, रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमा साहेब हे सुद्धा आले. त्याच्यानंतर 1857 साली खान्देशातील कजार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली भिल्लांनी सुद्धा उठाव केला. एक्झाम मध्ये येऊ शकतं की 1857 मध्ये भिल्लांनी जो उठाव केला तर तो कोणाच्या नेतृत्वाखाली केला, तर तो कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली केला. लीडरशिप ऑफ द स्ट्रगल, बहादूर शाह जफर जे होते तेवढे स्ट्रॉंग लीडर नव्हते, ते एकदम म्हातारे होते, 80 वर्षाचं तेव्हाच होऊन गेलं होतं त्यांचं. हा 80 वर्ष झाल्यानंतर हातपाय गळून जातात आणि त्याच्यातच माणूस जर कवी असेल, त्याचे शोक जर कविता लिहायचं असेल तर त्याला जमत नव्हतं एवढं लीडरशिप करणं. मग बहादूर शाह इनकॅपेबल होता ब्रिटिशांविरुद्ध, मग हेच ओळखून वेगवेगळ्या लोकांनी लीडरशिप घेतली. याच्यामध्ये नानासाहेब पेशव्यांनी लीडरशिप घेतली, त्याच्यानंतर राणी लक्ष्मीबाई, त्याच्यानंतर तात्या टोपे,
बेगम, हजरत महल आणि कुवर सिंग, तर हे सर्व व्यक्ती होते. तर यांनी स्वातंत्र्याची धुरा आपल्या हातात घेतली. हा मॅप आहे, याच्यामध्ये येलो कलर मध्ये तुम्हाला जो पार्ट दिसतोय तो हा पार्ट आहे की ब्रिटिशांचा डायरेक्ट ताब्यातील हे राज्य होते, आणि हे जे तुम्हाला पिंक कलर मध्ये हे डॉट डॉट दिसत आहेत, तर इथं सर्व ठिकाणी जे होते तर ते उठाव झालेले होते. पुढचं, उठाव झाला, फार काही गोष्टी यांनी जिंकून टाकल्या, म्हणजे एकदम स्टोरी आहे. जर आपण मेन क्रॅश कोर्स सुरू केला त्याच्यामध्ये दिसेल एकदम भारी स्टोरी आहेत आपल्याकडे. तर आता एकदम आपण बेसिक पाहत आहोत. तर इंग्रजांनी लगेच याला क्रश करायला सुरुवात केली. 6 महिन्याच्या आता जेवढी टेरिटरी त्यांनी लॉस केलेली होती ती सगळी परत मिळवली, दिल्ली परत मिळवली, लखनौ परत मिळवलं, जे जे हातातून गेलं होतं ते परत मिळवलं. हे कशाच्या बलबुत्यावर झालं? तर ब्रिटिशांकडे वेल डिफाईन्ड स्ट्रक्चरल आर्मी होती. तुम्ही जर आपला दुसरा व्हिडिओ पाहिला असेल, दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं की ब्रिटिशांनी भारतात काही गोष्टी डेव्हलप केल्या. कोणत्या कोणत्या? रेल्वे सिस्टीम, पोस्टल सिस्टीम, टेलिग्राफ सिस्टीम. ब्रिटिशांनी रेल्वेच्या मार्फत जिथं तुकडी कमी पाडायचे लगेच ते तिकडे पाठवायचे. लॉर्ड कॅनिंग हा एकदम हुशार व्यक्ती होता, त्याकडे तो आपला भारताचा गव्हर्नर जनरल होता. रेल्वेमधून ही सैन्य तिथं पाठवायचं, दारूगोळा कमी पडला इथून तिथं पाठवायचं. पोस्टलमधून हे काय करायचे इंग्रज अधिकारी की वेगवेगळ्या घटना लिहून पाठवायचे की इथं उठाव होत आहे, हा व्यक्ती मार्ग हे करतो. टेलिग्राफ सिस्टीमने एका ठिकाणावरून दुसरी माहिती लगेच पोहोचून जायची. म्हणजे काय होतं की ब्रिटिशांमध्ये कम्युनिकेशन होतं, परंतु हे जे उठाव आले होते यांच्यामध्ये एकमेकांमध्ये कम्युनिकेशनच नव्हतं. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने उठाव करायचा आणि आपली भूमी सुरक्षित करण्याचा प्रयत्न करायचा. मग ब्रिटिशांनी उठावाचा बेमोड करण्यासाठी जे म्हणतात साम दाम दंडभेद, कुठलीही गोष्ट वापरून जे आहे तर त्या या नीतीचा वापरून त्यांनी आक्रश केला. तुम्ही जर पुस्तक वाचलं तर तुम्हाला दिसेल ब्रिटिशांनी इतके हाल केल्यानंतर अक्षरशः रक्ताच्या नद्या व्हायच्या. ज्या गावांनी मदत केली असेल 1857 मध्ये यांना, ब्रिटिश यांना, उठावकऱ्यांना, बंडकऱ्यांना, अक्षरशः ते गावाच्या गावात जाळून टाकले ब्रिटिशांनी. असा पण नाही विचार केला की तिथं स्त्रिया आहेत, बालक आहेत. ब्रिटिशांनी गावाच्या गाव जाळून टाकले. जे लोक ब्रिटिशांच्या विरोधात गेले त्यांना अक्षरशः झाडावर लावून मारण्यात आलं. म्हणजे कित्येक झाडं, म्हणजे त्यावेळी असं म्हणायचं की हर पेड पे लाश आहे, जे प्रत्येक झाडावर प्रेत असायचं. इंग्रजांनी इतके लोक मारले, आणि ज्यांनी इंग्रजांना मदत केली त्यांना इंग्रजांनी जमिनी दिल्या, जमिनी फार. मग हे सर्व झालं, बहादूरशाह जफरला पकडण्यात आलं इंग्रजांनी, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता म्यानमार मध्ये जा. म्यानमार मधलं एक ठिकाण आहे रंगून, तर त्या रंगून मध्ये एक मोठी जेल आहे, फेमस जेल आहे. त्या जेल मध्ये गेले आणि बहादूरशाह जफर तिथंच राहिले, म्हणजे मरस्तोपर्यंत ते त्याच जेल मध्ये राहिले. आणि जेव्हा ते मेले आणि जेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांची जेलची सेल उघडून पाहिली, तर अक्षरशः भिंतीवरची एक एक जागावर त्यांनी कविता लिहून ठेवल्या होत्या. कविता म्हणजे ते शायर होते, त्यांची एक फेमस शायरी आहे की बाजू में भू रहेगी जब तक इमान की, तब तक लंडन तक चलेगी तेग हिंदुस्तान की. तर बहादूरशाह जफरला रंगून पाठवण्यात आलं, हे लक्षात ठेवा एक्झामसाठी. नानासाहेब आणि बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला, नेपाळमध्ये जाऊन लपले. हे नेपाळ त्यावेळी स्वतंत्र होतं, नेपाळचे राजे राज्य करायचे. एक्झाम मध्ये एकावेळी क्वेश्चन आलेला आहे, हा एमपीएससीच्या ज्या बी क्लास बीच्या एक्झाम होतात त्याच्यामध्ये, की खालील पैकी कोणी नेपाळमध्ये आश्रय घेतला? तर नानासाहेब आणि बेगम हजरत महल यांनी आश्रय घेतला. पुढचं आहे की हे फेल का झालं, म्हणजे एवढं भारी मॅनेजमेंट केलं आपण, एवढा हे केलं तर फेल का झालं? पहिलं, द स्ट्रगल वॉज नॉट कॉम्प्रिहेन्सिव्ह. स्ट्रगलचा भारतभर प्रसार नाही झाला. आता बघा, हा मॅप आहे, या मॅपमध्ये तुम्ही पाहू शकतात की हा जो पार्ट आहे या साऊथमध्ये काही झालं नाही. इकडे आपला नॉर्थ ईस्टचा पार्ट आहे, इथं काही झालं नाही. काश्मीरचा इलाका इथं काही झालं नाही, नेपाळचा इलाका इथं काही झालं नाही. तुम्ही पहा, हा जो पूर्ण भाग आहे हा, इथं कुठला जास्त मोठा उठाव झाला नाही. हैदराबादचा हा भाग होता, इथं उठाव झाला नाही. तुम्ही पहा, इथं उठाव झाला नाही. त्याच्यानंतर हा बलुचिस्तानचा भाग आहे, इथं उठाव झाला नाही. हा पंजाब आणि सिंधचा काही प्रांत आहे, इथं उठाव झाला नाही. म्हणजे पूर्ण भारतात हा उठाव झालाच नव्हता. म्हणून
ब्रिटिशांना सोपं गेलं. त्याच्यानंतर लॅक ऑफ सेंट्रल लीडरशिप, बहादूरशाह जफर म्हातारे व्यक्ती कवी वृत्तीचे, त्याच्यानंतर हे तात्या टोपे, झाशी राणी यांच्या प्रत्येकाचे लढण्याचे उद्देश वेगळे. झाशीच्या राणी शूर होती, पण त्यांचं उद्देश काय होतं की मला मुझे मेरी झाशी वापिस चाहिए. प्रताप सिंगांचं काय म्हणणं होतं, छत्रपती साताऱ्याची गादी परत पाहिजे. अयोध्याच्या नवाबांचं काय म्हणणं होतं, मला अयोध्या पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या मनात असं नव्हतं की आम्हाला भारत स्वतंत्र करायचं, प्रत्येकाचं काय म्हणणं होतं की आमच्या वाट्याचं जे गेलेलं आहे ते आमच्या वाट्याचं देऊन टाका. आणि एक स्ट्रॉंग लीडरशिप नव्हती. त्याच्यानंतर राजपूत, शीख, नेपाली हे जे राजे होते, या राजांनी याच्यात भागच घेतला नाही. शीख एकदम शौर्यवान व्यक्ती, म्हणजे ब्रिटिशांनी 1857 चा उठाव मोडीस काढला याला सगळ्यात मोठं कारण होतं शीख लोक. शीख लोकांच्या शौर्यापुढे काहीच चाललं नाही. शीख लोकांनी हे जे सगळे बाकीचे भारतीय आणि मुस्लिम लोक मिळून जे उठाव करत होते त्यांच्या विरोधात गेले. शीख लोकांचं पण म्हणणं बरोबर होतं की मुघल बादशहांनी आमचे जे धर्मगुरू आहेत तर त्यांचे फार हाल अपेष्टा करून मारलेले आहेत, आम्ही त्यांना बादशाह मानू शकत नाही आणि मुस्लिमांचा आम्ही साथ देणार नाही. लॅक ऑफ मिलिटरी टॅक्टिक्स, इंग्रजांचा फायदा काय होता, इंग्रजांमध्ये एक वेल डिफाइन्ड स्ट्रक्चरल आर्मी होती, ती याचं त्याचं ऑर्डर ऐकायची. इथं कसं होतं, जो उठायचा तो इळा घ्यायचा डायरेक्ट, लोक ते ब्रिटिश अधिकारी दिसले की डायरेक्ट कापायचे, म्हणजे काही ऑर्गनाइज होतं का नाही, कोणी उठायचं काही करायचं. इंटरनॅशनल सिच्युएशन पण ब्रिटिशांच्या फेवरमध्ये होती. क्रिमियाचं युद्ध झालं होतं. क्रिमिया एक रशियाचा एक पार्ट आहे, त्याच्यामध्ये ब्रिटिश आणि यांचं युद्ध झालं. तर ते क्रिमियाच्या पार्टमध्ये हे ब्रिटिश विजयी झाले. तर ब्रिटिश विजय झाल्यामुळे त्यांचा पण एक कॉन्फिडन्स होता की आम्ही रशियाला हरवून आलेलो आहे आणि हे तर भारतीयांना हरवणं किती अवघड आहे, मग तो पण एक कॉन्फिडन्स त्यांच्या बाजूने गेला. आता आपण पाहूया की याचे कॉन्सिक्वेन्सेस काय झाले. तर सर्वात प्रथम ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त झाली. त्यावेळी बघा, भारतावर जे आहे तर ते ब्रिटिश गव्हर्नमेंटचं नव्हे तर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. म्हणजे कसं की आज समजा भारतावर कोणाचं राज्य आहे तर गव्हर्नमेंटचं राज्य आहे, म्हणजे बीजेपी काँग्रेस तर सोडून द्या, गव्हर्नमेंटचं राज्य आहे. तेव्हा तसं नव्हतं, तेव्हा जिओ सारखी एक मोठी कंपनी होती, रिलायन्स सारखी ईस्ट इंडिया कंपनी, तर तिचं भारतावर राज्य होतं. तर ते राज्य जाऊन त्याच्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटचं राज्य आलं 1857 नंतर. आपल्याला हिस्ट्रीचा पहिलाच टॉपिक येतो, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पॉलिटीचा, तर त्याच्यामध्ये हा आपला कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर राणीचा जाहीरनामा आला 1858 मध्ये. एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो की हा जाहीरनामा मध्ये काय लिहिलेलं होतं, आणि बेसिक क्वेश्चन एक येतो की हा जाहीरनामा कोणी वाचून दाखवला, कोणी वाचून दाखवला त्याच्यावर एक क्वेश्चन येतो, ते आपण नंतर पाहूया. तर या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलं की आतापासून आम्ही कोणाच्या धर्मामध्ये इंटरफेअर करणार नाही, कोणाला त्रास देणार नाही आणि कोणालाही चुकीच्या कारणांवरून त्यांची राज्य खालसा करण्यात येणार नाही. पण ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिलेला आहे त्यांची राज्य मात्र आम्ही घेऊन घेऊ. म्हणून तुम्ही पहा, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा महाराष्ट्रात कोणाची सत्ता नव्हती, म्हणजे महाराष्ट्र बॉम्बे स्टेट जे होतं, पण तेच तुम्ही पहा राजपूत, शीख यांची सत्ता होती. का? कारण की त्यावेळी त्यांनी ब्रिटिशांना थोडीशी हेल्प केलेली होती, म्हणून खूप सारे राजपूत लोकांचे संस्थान तसेच राहिले. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी आर्मीचं स्ट्रक्चर बदललं. आर्मीमध्ये काय केलं की तोफखाना जो असेल, बारूद वगैरे, तो आप स्वतःच्या ताब्यात घेतला. आधी कसं असायचं, हे भारतीय सैनिकच पाहिजे तोफखाने. मग उठाव झाला आणि उठावामध्ये आपल्याकडे दारुगोळा कुठून येणार, आपण काय केलं, इंग्रजांचेच दारुगोळा, जे काय म्हणतात ते बारूद जे आहे तर ते चोरी करून घेतले. ब्रिटिशांना हे समजलं आणि भविष्यात होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी काय केलं की ते सर्व आपल्या ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर ब्रिटिशांना हे समजून गेलं की भारतीय लोकांची ताकद काय, भारतीय लोकांची ताकद आहे त्यांची एकता. हिंदू मुस्लिम एकता कशी तोडायची हे ब्रिटिशांनी तेव्हापासून ठरवलं. हिंदू लोकांमध्ये फूट पाडली, दलितांना वेगळं केलं, महार रेजिमेंट बनवली. मराठ्यांना वेगळं केलं, मराठा रेजिमेंट बनवली. शिखांना वेगळं केलं, शीख रेजिमेंट बनवली. म्हणजे जातीच्या आधारावर आर्मीचं स्ट्रक्चर त्यांनी केलं की भविष्यात कोणीही एकत्र येऊ नये आणि ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊ नये. त्याच्यानंतर त्यांनी त्यांची पॉलिसी चेंज केली आणि पॉलिसी चेंज केल्यानंतर त्यांनी जे आहे काय केलं, डिवाइड अँड रूलची पॉलिसी.
भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिमांची एकता त्यांनी तोडून टाकली आणि त्याच्याच फलित म्हणून भारत आणि पाकिस्तान हे दोन देश तयार झाले. तर हे होते आजचे आपले 1857 उठावावरील महत्त्वाचे लेक्चर. आज आपण स्टोरी मार्फतच समजून घेतलं. तर 1857 उठावास भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं आन्सर आहे लॉर्ड कॅनिंग. आणि असा क्वेश्चन आला की भारताचे पहिले व्हॉइसरॉय कोण होते? तर याचं सुद्धा आन्सर लॉर्ड कॅनिंग हेच आहे. ठीक आहे, तर हे होते आजचा आपला महत्त्वाचा 1857 लढावर एक महत्त्वाचं लेक्चर. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.